मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये COVID-19 पार्श्वभूमीवर संकटाच्या काळामध्ये फुटपाथवरील सर्व दुकानदारांना 10,000 रुपयापर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी पण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी 7 लोककल्याण मार्गावर आज कॅबिनेट मीटिंग झाली. यात मध्यम आणि लघु उद्योगांना 20,000 कोटीचे अतिरिक्त कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यातून 2,00,000 व्यावसायिकांना यांचा फायदा मिळणार आहे. तसेच ज्यांचे हातावर पोट आहे, अर्थात सकाळी काम केले तर रात्री त्यांची चूल पेटते आणि खायला मिळते, अशांना 10,000 रुपयापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. आता यामध्ये कोण आहे तर यामध्ये फळ भाजीपाला विकणारे, समोसे चहाच्या टपऱ्या, पुस्तके चप्पल अंडी विकणारे, मोची लॉन्ड्रीवाले, पानाची दुकानाच्या टपऱ्या, अशा छोट्या सर्व फुटपाथवरील छोटे मोठे फेरीवाले दुकानवाले यांना या विशेष कर्ज योजनेचा फायदा घेता येईल. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीमध्ये अशा लोकांना मदत मिळावी यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. अशा सर्व फुटपाथवरील छोट्या दुकानदारांना या योजनेअंतर्गत 10,000 रुपयापर्यंत कर्ज दिले जाणार आहे. या छोट्या दुकानदारांनी महिनेवारी हप्त्यामध्ये 1 वर्षाच्या मुदतीपर्यंत कर्जाची परतफेड केल्यास 7% वार्षिक व्याज सबसिडी म्हणून या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट सरकारकडून परत केली जाणार आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून एक वेबसाईट आणि मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. व तसेच यासाठी बँका आणि स्वयंसहायता गटांना यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. मित्रांनो, जर का आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका. परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.